कोरोना विषाणूची तपासणी मोफत करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला दिले. इतकेच नाही तर खासगी लॅबमध्ये देखील कोरोना विषाणूची तपासणी मोफतच करण्यात यावी असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. खासगी लॅबमध्ये तपासणीची प्रक्रिया काय असावी याबाबत निश्चित असे धोरणही ठरवावे असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. कोरोना तपासणी आणि प्रसाराला पायबंद घालण्यासाठी प्रयत्नशील असणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. देशभरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाचे असून हे सर्वजण योद्धा आहेत. त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षाही महत्वाची आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तबलिगी जमातीच्या काही रुग्णांनी डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी अयोग्य वर्तन केले. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जाते. कोरोना विषाणूची तपासणी खासगी लॅबमध्येही विनामूल्य करण्यात यावी असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. या संदर्भात योग्य तो आदेश पारित करण्यात येईल असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार महत्वपूर्ण पावले उचलतोय असे सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले. पीपीई किट जलद बनवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय कोरोना लागण झालेल्या लोकांपासून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आता याबाबत केंद्र सरकार काय धोरण स्वीकारते हे पाहणे महत्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.